देशाला लवकरच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी देशभरात मतदान प्रक्रिया पार पडली. यात लोकांनी निवडून दिलेल्या सर्व पक्षीय आमदारांसह खासदारांनी मतदान केलंय. राज्यातही देशातील सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदासाठी सर्व पक्षीय आमदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. उमेद असा 25,000 पेक्षा चढ मताची असा पहिली नी गोयात आमकां भेटली. आम्ही सगळ्यांक रिक्वेस्ट केल्या की मतदान आमकां करचें म्हणून. त्यांच्या कॅन्डिडेटाक 70% ऑल इंडिया मतदान घेऊन आमचे राष्ट्रपतीचे उमेदवार जे आहेत तितूंतले गोंया भितर सुद्धा आमचे स्वतःचे आमचे 25-20 भारतीय जनता पार्टी, 2 MGP आणि 3 अपक्ष असे 25 आमची संख्या असा. बाकीच्या आमदारा बरोबर मुख्यमंत्र्यांचे उलोवप जाल्ले असा. म्हाका दिसता की बहुमत मॅक्झिमम मतदान हे आमकां गोंया भितर सुद्धा मेळटले. 2 जे खासदार आमचे आसात त्या दिल्लीक मतदान करतले, कारण सगळ्या पार्लिमेंटाचे जे खासदार आहेत त्यांना सगळ्यांनी दिल्लीक मतदान करप असे भारतीय जनता पार्टी ठरलेले असा. आमचे खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार आणि त्यांना आम्ही आज राती आम्ही एकठांय सगळे रावले. आणि आज या दृष्टिकोनातून आपली गोव्यात जोरदार तयारी आमच्या बरेच दिवस या संदर्भात आमचं नियोजन करणे रात्री आपल्या सगळ्यांच्या सगळ्या जे आपल्या सत्ताधारी जे 25 आमदार त्यांचं मॉक म्हणजे आपली अपेक्षा आहे की आपलं गोव्यातलं एकही मत वाया जाता का म्हणे ही काळजी आपण घेतली आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही जे प्रयत्न जे केले 100% आम्हाला गोव्यामध्ये जी आमची अपेक्षा आहे कितले इम्पॉर्टन्स असे.